संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील नांदूर खंदरमाळ या ठिकाणी शालेय विद्यार्थ्याचा पाझर तलावातील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी चोवीस ऑगस्टला सकाळी साडे अकराच्या पूर्वी घडली यश बबन थोरात वय दहा वर्ष असं मयत झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे नांदूर खंदरमाळ या ठिकाणी बबन थोरात हे आपल्या कुटुंबासोबत राहतात त्यांचा दहा वर्षाचा मुलगा यश हा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेत होता शनिवारी सकाळी गावचे पोलीस पाटील किसन सुपेकर हे आपली जनावरं चारण्यासाठी गावदारा या ठिकाणी गेले तर त्या ठिकाणी असलेल्या पाझर तलावातील पाण्यावर मृतदेह तरंगताना त्यांना दिसून आला त्यामुळे त्यांनी घटनेची माहिती गावातील काही नागरिकांना दिली तर माहिती मिळताच नागरिकांनी पाझर तलावाकडे धाव घेतली तर तो मृतदेह यश या विद्यार्थ्याचा असल्याचं उघडकीस आलं त्यानंतर काही नागरिकांनी त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला आणि रुग्णवाहिकेद्वारे शवविच्छेदनासाठी संगमनेरच्या कुटीर रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला पोलीस पाटील किसन सुपेकर यांनी दिलेल्या खबरीवरून घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे तर या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अंबादास भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदीप बोटे हे करतायत नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव